तुमची कामं करेन, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत घड्याळालाच मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरमधल्या सभेत केलंय. अजिबात भावनिक होऊ नका, मी दिलेला महायुतीचा उमेदवार निवडून द्या, असंही अजित पवार म्हणाले आहेत. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं देखील त्यांनी भाषणात म्हटलंय. मी त्या करून दाखवी, पण माझ्या पण लोकसभेला पुन्हा भावनिक होऊ नका. मी आता कामाचा माणूस आहे, मी तुम्हाला मदत करणारा माणूस. मला आजपर्यंत सगळं मिळालं, पाचव्यांदा आता उपमुख्यमंत्री झालो माणूस. एकदा होता होतो ना केलो, येतो एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा, त्याच्यामुळं तिथंही माझी हॉस्पिटल पण लोकांचे प्रश्न सोडवायचे.